हाय एवरीवन, आपण आपला टॉपिक कंटिन्यू करत आहो. टॉपिक इज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड इट्स अँड एन्व्हायरमेंटल इशू. 15 टॉपिक आहे 12th बायोलॉजीचा. याआधी आपले या टॉपिकवरचे 2 लेक्चर्स झाले आहे. त्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी, लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम एवढे पॉईंट कवर केले होते. फर्स्ट आपण व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी याची जी इन्फॉर्मेशन आहे ती घेतली होती. डेफिनेशन, त्याचा जो क्रायटेरिया असतो किंवा मग आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बायोडायव्हर्सिटीमध्ये इन्क्लूड करतो, हे सगळे जे फॅक्टर्स आहे हे आपण बायोडायव्हर्सिटी त्याचा जो इंट्रो होता स्टार्टिंगचा त्यामध्ये बघितलं. नेक्स्ट आपण लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटीज बघितल्या होत्या, त्यामध्ये जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, स्पेसिस बायोडायव्हर्सिटी अँड इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी अशा 3 लेवल्स पाहिल्या होत्या. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी मीन्स जे व्हेरिएशन्स असतात इन अ सिंगल स्पेसिस, सिंगल स्पेसिसमध्ये जे काही जीन्समध्ये, क्रोमोझोम्समध्ये किंवा DNA प्रिंटिंग, हे जे काही व्हेरिएशन्स असतात इन अ सिंगल स्पेसिस. बिकॉज जेनेटिक बायोडायव्हर्सिटी इज इंट्रास्पेसिफिक, सो एका सिंगल स्पेसिसमध्ये जेवढे काही व्हेरिएशन्स असणार ते व्हेरिएशन्स आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटीमध्ये बघितले. देन स्पेसिस बायोडायव्हर्सिटी मीन्स दोन स्पेसिसमधले जे काही व्हेरिएशन्स असणार ते स्पेसिस बायोडायव्हर्सिटीमध्ये अकॉर्डिंग टू देअर शेप साईज जे काही व्हेरिएशन्स असणार बिटवीन टू स्पेसिस ऑर मोर स्पेसिस ते स्पेसिस बायोडायव्हर्सिटी. देन इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटीमध्ये जे काही इकोसिस्टम्स आहे, डिफरंट इकोसिस्टम आपल्या अर्थवर प्रेझेंट आहे, त्यांमध्ये जे काही व्हेरिएशन्स असतात त्यांच्या फूड चेनमध्ये किंवा त्यांची लिव्हिंग सेन्समध्ये जे काही व्हेरिएशन्स, दॅट कम्स अंडर इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी. या 3 लेवल्स बघितल्या होत्या बायोडायव्हर्सिटीच्या. त्यानंतर पॅटर्न बघितला बायोडायव्हर्सिटीचा कसा चेंज होतो फ्रॉम इक्वेटर टू पोल, फ्रॉम लॅटिट्यूड टू अल्टिट्यूड, हे जे काही व्हेरिएशन बायोडायव्हर्सिटी शो करतं थ्रू द होल ग्लोब ते बघितलं आपण. त्यात दोन क्रायटेरियाज होते, दोन पार्ट्स होते पॅटर्नचे, दॅट इज लॅटिट्यूडिनल अँड अल्टिट्यूडिनल ग्रॅडियंट अँड सेकंड इज स्पेसिस एरिया रिलेशनशिप. स्पेसिस एरिया रिलेशनशिपमध्ये आपण हायपोथेसिस बघितले, ग्राफ बघितला होता, त्या ग्राफमध्ये कसं अप टू सर्टन लिमिट स्पेसिस अँड एरिया हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, इन्क्रीजसुद्धा होतात बट आफ्टर सर्टन लिमिट एक कॉन्स्टंट रेक्टँग्युलर हायपरबोला शो होतो, दॅट इज स्पेसिस एरिया रिलेशनशिप. देन नंतर आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस बायोडायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम हे सुद्धा बघितलं होतं. मीन्स स्पेसिस जे रिचनेस आहे स्पेसिस, मीन्स आपल्या अर्थवर कितीतरी अशा स्पेसिस प्रेझेंट आहे टिल नाव, सो ह्या जेवढ्या काही स्पेसिस रिचनेस आहे आपल्या अर्थचं ते स्पेसिस रिचनेस बाय इकोसिस्टमला कसं इम्पॉर्टंट असतं किंवा इकोसिस्टम आणि स्पेसिस हे कसे इक्वली इम्पॉर्टन्स आहे आपल्या अर्थच्या पूर्ण एन्व्हायरमेंटसाठी हे सुद्धा आपण बघितलं. किंवा एखाद्या इकोसिस्टमचा एखादी स्पेसिस और एखादी पार्ट मिस झाला तर पूर्ण इकोसिस्टम कशी वॅरी होते किंवा कशी इफेक्टेड होते ते सुद्धा आपण इथे बघितलं. मीन्स जे काही इम्पॉर्टन्स आहे स्पेसिसचं, इव्हन अ सिंगल स्पेसिस इज इक्वली इम्पॉर्टंट इन अ इकोसिस्टम, हे आपण सगळे बघितलं. नेक्स्ट एक कम्पॅरिझन होतं एरोप्लेन, मीन्स एरोप्लेनला इकोसिस्टमसोबत कम्पेअर केलं होतं, मग ते कसे कम्पॅरिझन होतं ते सुद्धा आपण बघितलं. आता लास्ट लेक्चरपर्यंत आपला एवढा पार्ट कम्प्लीट झाला आहे, दॅट इज बायोडायव्हर्सिटी, लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी, पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस बायोडायव्हर्सिटी टू द इकोसिस्टम. या पार्टचे आपले 2 लेक्चर झाले आहेत. तुम्ही हे लेक्चर जर मिस केले असाल तर प्रिवियस लेक्चर्स तुम्ही इझिली पाहू शकता आमच्या चॅनलवर. सो दिस इज आपला पार्ट हा आतापर्यंत जो कम्प्लीट झाला आहे फ्रॉम द चॅप्टर, दॅट इज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे, दॅट इज बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ. आता बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ हा असा टॉपिक आहे, सपोज हा टॉपिक किंवा हा जो पॉईंट आहे हा एक्झाममध्ये आला, तुम्हाला थिरी सपोज काहीही आठवत नसेल तर तुम्ही इझिली करंट सिनॅरिओ जो आहे व्हाईल स्टडिंग एन्व्हायरमेंट, तुम्ही जेवढे अलर्ट असाल या टॉपिकबद्दल तेवढे तुमचे आन्सर रायटिंग ही प्रेफरेबल असते. सो करंट सिनॅरिओ जर सपोज हा क्वेश्चन आला तर क्वेश्चनच असा आहे की तुम्हाला बायोडायव्हर्सिटीचा करंट सिनॅरिओ लिहायचा आहे. करंट सिनॅरिओ मीन्स व्हॉट, जी आत्ताची कंडिशन आहे बायोडायव्हर्सिटी इन द अर्थ और इन द इंडिया, जे काही करंट सीन आहे बायोडायव्हर्सिटीचा तो मेन्शन करायचा आहे. सपोज हे काही नंबर्स हे एवढं काही तुम्हाला लर्न जरी नसेल, आठवत जरी नसेल, बट तुम्हाला करंट सिनॅरिओ माहीत आहे बायोडायव्हर्सिटीचा, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे बायोडायव्हर्सिटी इन करंट सिच्युएशन,
ती जरी तुम्ही मेन्शन केली देन युअर आन्सर विल बी ओके. सो आपण आता करंट सिनॅरिओ काय आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही व्हॅल्यूज दिल्या आहे. करंटली ॲट प्रेझेंट व्हॅल्यू फ्लक्च्युएट होतात, आज एक व्हॅल्यू आहे उद्या दुसरी असणार, बट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक सर मीन्स ICIUCN हे एक डाटा बुक असते, हे एक ऑर्गनायझेशन आहे. दे आफ्टर फ्यू इयर्स सर्वे करत असतात बायोडायव्हर्सिटी आणि त्यांचा जो डाटा असतो त्यांचा त्याच डाटा आपण आयडियल डाटा समजतो आणि तेच फर्दर स्टडीसाठी यूज करत असतो. तोच डाटा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिला आहे, सो आपण तो स्टडी करणार आहोत. सो लेट्स सी व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ. सो इट इज 15.3 टॉपिक ऑफ युअर लेसन. सो बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ, टिल नाव देर आर 1.5 मिलियन स्पेसीस, मीन्स इव्हन ॲनिमल्स इव्हन प्लांट्स जेवढ्या काही स्पेसीज आहे डिफरंट डिफरंट स्पेसीस, टिल नाव देर आर 1.5 मिलियन स्पेसीस डॉक्युमेंटेड ॲज पर IUCN डाटा. सो नाव व्हॉट इज IUCN? सो IUCN स्टँड्स फॉर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. आता हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असते जे होल अर्थचा जो बायोडायव्हर्सिटी रेशिओ आहे त्याचा आफ्टर फ्यू सर्टन इयर्स ते सर्वे करत असतात आणि त्या सर्वेच्या अकॉर्डिंग काही नंबर्स काही डाटा ते एका बुकमध्ये पुटअप करत असतात. सो दिस ज्या काही स्पेसीस एक्सटिंक्ट होणार आहे किंवा काही नवीन स्पेसीस स्टडीला आल्या आहे या सगळ्या काही स्पेसीसचा रेकॉर्ड ठेवण्याची जी ऑर्गनायझेशन असते दॅट इज इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फक्त IUCN मेन्शन केलं आहे, बट याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. MCQs और इवन एन्ट्रान्सेसमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि या ऑर्गनायझेशन फर्स्ट इस्टॅब्लिश झालं होतं दॅट इज डेट इज 5 October 1948. हे सुद्धा लक्षात ठेवा, टेक्स्टबुकमध्ये मेन्शन नाही आहे बट फॉर युअर स्मार्ट स्टडी यू शूड रिमेंबर धिस. देन अप टू टिल नाव देर इज 1.5 मिलियन स्पेसीज हॅव बीन डॉक्युमेंटेड ॲज पर IUCN डाटा सर्वे ॲट 2004 जो सर्वे झाला होता IUCNने कंडक्ट केला होता त्या सर्वेनुसार आतापर्यंत 1.5 मिलियन स्पेसीज डॉक्युमेंटेड आहे IUCNच्या डाटा बुकमध्ये. देन ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मीन्स जे फॉरेस्ट रेनी सीझन्समध्ये बेसिकली ग्रो होतात ते फॉर दॅट इज ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. त्या रेन फॉरेस्टमध्ये टिल नाव देर इज 20 to 50 मिलियन व्हेरायटीज ऑफ प्लांट्स ॲनिमल्स बोथ या दोघांच्याही कंबाइनली स्पेसीस आहे 20 to 15 मिलियन व्हेरायटीज. सो हे सुद्धा लक्षात ठेवा की IUCN डाटा बुकमध्ये देर आर 1.5 मिलियन स्पेसीस हॅव बीन डॉक्युमेंटेड अँड अकॉर्डिंग याच्याच अंडरमध्ये दॅट इज ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये 20 to 50 मिलियन व्हेरायटीज प्रेझेंट आहे प्लांट्स ॲनिमल्स रिस्पेक्टिवली. देन देर आर वन नॅचरलिस्ट हू एस्टिमेटेड वन डॉक्युमेंट अँड इन दॅट ही मेन्शन दॅट द सायंटिस्ट इज रॉबर्ट मे. हे एस्टिमेटेड दॅट देर आर 7 मिलियन स्पेसीस अराउंड द ग्लोब, मीन्स त्यांच्या एस्टिमेटनुसार दॅट इज रॉबर्ट मे यांच्या एस्टिमेटनुसार देर आर 7 मिलियन स्पेसीस अराउंड द ग्लोब. त्यांच्या स्टडीनुसार त्यांनी जेवढेही स्टडीज केले त्यांच्यानुसार देर आर 7 मिलियन स्पेसीस अराउंड द ग्लोब. आपल्या ग्लोबवर 7 मिलियन स्पेसीस प्रेझेंट आहे त्यांनी जेवढा स्टडी केला त्यानुसार. सो हे सुद्धा लक्षात ठेवा दॅट इज रॉबर्ट मे एस्टिमेटेड 7 मिलियन स्पेसीस अराउंड द ग्लोब. नाव आणि किती स्पेसीस त्यांनी एस्टिमेट केल्या हे लक्षात ठेवा. MCQs मॅच द फॉलोइंग ऑर ट्रू द स्टेटमेंट, यामध्ये असे क्वेश्चन्स येऊ शकतात, सो प्रिपेअर फॉर इट. देन तुमच्या सिलॅबसमध्ये 3 पाय चार्ट्स दिले आहेत, त्या पाय चार्ट्समध्ये IUCNच्या जे काही त्यांनी डाटा बायफर्गेट केला आहे की कोणती जी स्पेसीज आहे किंवा कोणती ग्रुप आहे ॲनिमल्सचा तो किती स्पेसीज शो करतो त्यानुसार फर्स्ट पाय चार्टमध्ये त्यांनी होल ऑर्गॅनिझम्सचं बायफर्गेशन केलं आहे, सेकंड पाय चार्टमध्ये ॲनिमल्सचं आहे, थर्ड पाय चार्टमध्ये प्लांट्स आहे. मी ते 3 पाय चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल बिकॉज पाय चार्ट हे कलरफुल असतात, इव्हन अ सिंगल लाईन हॅज इट्स व्हॅल्यू आणि हे इथे शो करणं थोडं कठीण आहे. दॅट्स वाय मी ते तुम्हाला PDF फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करून देईल. त्यामध्ये जस्ट कलर व्हेरिएशन पाय जो पाय डायग्राम असते त्यात कलर व्हेरिएशन देऊन
फर्स्ट ऑर्गॅनिझमचं बायफर्गेशन आहे, ॲनिमल्स आहे, प्लांट्स आहे, त्यात स्टडी करण्याला एक तेवढं हार्ड काही नाही. जस्ट स्मॉल नाव आहे आणि छोट्या छोट्या व्हॅल्यूज आहे. त्या एक दोन मेन मेन पॉईंट्स जरी लक्षात ठेवले, त्यातले मेन मेन पार्ट्सचे त्यांचा नंबर, त्यांचे नाव जरी लक्षात ठेवले तरी इट विल बी सफिशियंट. सो तीनच पाय चार्ट आहे, मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. या पाय चार्टमध्ये ऑर्गॅनिझम, ॲनिमल्स आणि प्लांट्सचं बायफर्गेशन आहे, बट प्रोकॅरियोट्स जे ॲनिमल असतात यांचं बायफर्गेशन नाही आहे. बिकॉज प्रोकॅरियोट्सचं त्यांचं डिवायडेशन करणं, इट इज जे टॅक्झ मीन्स एव्हरी ॲनिमल हॅज इट्स टॅक्झोनॉमिक, जे टॅक्झोनॉमिक आपण बायफर्गेट करतो, ॲनिमल्सचा क्लास, जे फॅमिली, स्पेसिस, जीनस असं जे काही बायफर्गेशन करतो ते प्रोकॅरियोट्स थ्रू द स्टडी. दॅट वॉज इम्पॉसिबल, दॅट वॉज टू हार्ड टू बायफर्गेट प्रोकॅरियोट्स इन अ टॅक्झोनॉमिक हायरार्की. सो प्रोकॅरियोट्सचं इव्हन पाय चार्ट्समध्ये सुद्धा बायफर्गेशन नाही आहे, बिकॉज टॅक्झोनॉमिक मेथड आर नॉट सुटेबल फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोकॅरियोट स्पेसिस. जे प्रोकॅरियोट स्पेसिस आहे त्यांचं जे आपण टॅक्झोनॉमिक हायरार्की तुम्ही 11th शिकला असेल, प्रत्येक ॲनिमल्स, प्रत्येक प्लांटची ते टॅक्झोनॉमिक हायरार्की असते, बट प्रोकॅरियोट्सचं ते टॅक्झोनॉमिक हायरार्चीनुसार आयडेंटिफिकेशन करणं वॉज इम्पॉसिबल. बिकॉज एव्हरी स्मॉल जो ऑर्गॅनिझम असतो जो प्रोकॅरियोट्समध्ये इन्क्लूड असतो त्यांची स्टडी करणं वॉज क्वाईट टफ टास्क, अँड त्यांचं स्टडी करून बायफर्गेशन करणंसुद्धा टफ टास्क असतो. दॅट्स वाय टॅक्झोनॉमिक मेथडनुसार त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं वॉज हार्ड. सो दॅट्स वाय हा जो पाय चार्ट त्यांनी बायफर्गेशन ऑफ ॲनिमल्स, ऑर्गॅनिझम, प्लांट्सचा केला आहे त्यात प्रोकॅरियोट्स इन्क्लूड नाही आहे, बाकी सर्व ॲनिमल्स इन्क्लूड आहे और इव्हन प्लांट्स ऑल्सो. आता जो करंट इंडियाचे सिच्युएशन आहे ॲज कम्पेअरिंग टू द होल ग्लोब, मीन्स आपली जी पॉईंट आहे दॅट इज बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ, आता ह्यामध्ये जो इंडियाची कंडिशन आहे, मीन्स हाऊ इंडिया कंट्रीब्युट्स इट सेल्फ इन अ होल वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी, आपण त्याचे काही नंबर्स बघणार आहोत. सो इंडियामध्ये होल अर्थच्या कम्पॅरिझनमध्ये इंडिया गिव्ज 8.1 कंट्रीब्युशन टू टोटल बायोडायव्हर्सिटी. जी टोटल बायोडायव्हर्सिटी आहे अर्थची त्यामध्ये इंडिया आपलं कंट्रीब्युशन देते 8.1% होल अर्थच्या कम्पॅरिझनमध्ये. देन जो लँड एरिया जी इंडिया ऑक्युपाय करते, जे 12 मेगा कंट्रीज आहे ज्या बायोडायव्हर्सिटीमध्ये, 12 मेन कंट्रीज आहे, त्या मेन कंट्रीजमधलं कम्पॅरिझननुसार इंडिया जेवढा लँड कव्हर करते दॅट इज 2.4%, 100%च्या 12 ज्या मेगा कंट्रीज आहे त्यांचा जो एरिया आहे दॅट इज 100%, आणि त्यामधला इंडिया जेवढा कंट्रीब्यूट करते दॅट इज 2.4%. दिस इज कंट्रीब्युशन ऑफ लँड एरिया ऑफ इंडिया टू द होल अर्थ. देन देर आर 45,000 प्लांट स्पेसिस अँड डबल्स द ॲनिमल स्पेसिस. मीन्स इंडिया जी बायोडायव्हर्सिटी शो करते थ्रू द होल अर्थ, त्यामध्ये प्लांट स्पेसिस ज्या इंडियामध्ये प्रेझेंट आहे दॅट इज 45,000 प्लांट स्पेसिस राईट नाव इंडियामध्ये प्रेझेंट आहे, आणि याच्याच डबल ॲनिमलच्या स्पेसिस प्रेझेंट आहे. इव्हन काही स्पेसिस स्टडीमध्ये सुद्धा आलेल्या नाही आहेत, बिकॉज काही स्पेसिस, सपोज एखादी स्पेसिस आपण स्टडी करायला घेतली आणि स्टडी करता करता सपोज ती स्पेसिस वॅनिश झाली किंवा नंतर आयडेंटिफाय झाली नाही, तर त्याची स्टडी वॉज इनकम्प्लीट. सो अशा कितीतरी स्पेसिस आहे ज्यांची स्टडी इनकम्प्लीट आहे, किंवा अशा कितीतरी स्पेसिस आहेत ज्या स्टडीमध्ये सुद्धा आल्या नाही आहेत, बट ज्या स्पेसिस स्टडीमध्ये आल्या आहेत त्यांचा हा डाटा आहे. दॅट इज 45,000 प्लांट स्पेसिस इंडियामध्ये प्रेझेंट आहे. देन त्याचं डबल ॲनिमल स्पेसिस इंडियामध्ये प्रेझेंट आहे, आणि जी होल अर्थची नॅचरल वेल्थ आहे, नॅचरल वेल्थ मीन्स ज्याही प्लांट्स, ॲनिमल्स, हे जे ही नॅचरल वेल्थ आहे ती पूर्ण अर्थची, त्यापैकी 22% इज कंट्रीब्युशन ऑफ अवर इंडिया. सो होल नॅचरल वेल्थ ऑफ अर्थचं जे कंट्रीब्युशन आहे इंडियाचं दॅट इज 22%, 8.1% बायोडायव्हर्सिटीचं कंट्रीब्युशन, देन 2.4% टोटल लँड एरिया ऑक्युपाईड बाय इंडिया, देन 45,000 टोटल प्लांट स्पेसिस आणि त्याच्याच डबल ॲनिमल्सच्या स्पेसिस, देन 22% जी वेल्थ आहे नॅचरल वेल्थ ते इंडिया कंट्रीब्यूट करते टू द होल अर्थ ग्लोब. देन तुमच्या सिलॅबसमध्ये एक एक्झाम्पल दिलं, आपण बघितलं
की आपण ज्या नॅचरली स्पेसीस स्टडी करतात त्यामध्ये कितीतरी स्पेसीस इवन स्टडीला येत नाही, किंवा कोणत्या स्पेसीस आत्ता स्टडी केल्या तिला एखादी नाव मेन्शन केलं जातं, ते नाव त्या नॅचरलिस्ट जो ती स्पेसीस स्टडी करतो त्यांच्या अकॉर्डिंग असतं किंवा काही कंडिशन्सच्या अकॉर्डिंग असतं. बट ती स्टडी हाफ स्टडी कम्प्लीट झाल्यानंतर हाफ स्टडीसाठी ती स्पेसीस अवेलेबल राहत नाही. सो ती जी स्टडी आहे ती तिथेच स्टॉप होते. असे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यापैकी एक एक्झाम्पल आप तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. या स्पेसीसचं पहिले जे नाव होतं ते वेगळं होतं, बट आफ्टर इवन वी कॅन सेट आफ्टर इव्हॉल्युशन और आफ्टर बायोडायव्हर्सिटी चेंज त्या स्पेसीस शोज डिफरंट कॅरेक्टर. सो दॅट्स वाय त्यांचं नावसुद्धा चेंज झालं. ते एक एक्झाम्पल आहे ते बघून, ते एक्झाम्पल महाराष्ट्रातल्या लिझार्ड्स आहे ज्या अंबोली घाटमध्ये मेनली दिसत होत्या. दॅट इज लिझार्ड्स फ्रॉम अंबोली घाट इन महाराष्ट्र वॉज मिस आयडेंटिफाईड. मीन्स एक स्टडी झाली, त्या स्टडीनुसार त्या स्पेसीस आयडेंटिफाई झाल्या, त्यांना नावसुद्धा देण्यात आलं. त्यांचं पहिले नाव दॅट इज हेमिडॅक्टस ब्रॉकी हे त्यांचं पहिले नाव होतं. दॅट इज हेमिडॅक्टस ब्रॉकी. जेव्हा पहिले स्टडी झाली त्या स्टडीनुसार त्यांना हे नाव देण्यात आलं. बट मग पुन्हा सर्वे झाला, पुन्हा स्टडी झाली, त्या स्टडीच्या अकॉर्डिंग ह्या स्पेसीस मिस आयडेंटिफाईड झाल्या होत्या. मीन्स या स्टडीनुसार जे काही स्पेसीस आहेत त्या पुन्हा आयडेंटिफाय केले जातात. बट ही जी लिझार्डची स्पेसीस आहे दॅट वॉज नॉट फाउंड इन अंबोली घाट इन महाराष्ट्र. सो मग आता ही स्पेसीस आयडेंटिफाय झाली नाही, मग सिमिलर जी स्पेसीस आयडेंटिफाय झाली त्याची स्टडी केल्या गेली. बट त्या स्टडीनुसार ती जी स्पेसीस आयडेंटिफाय झाली त्यामध्ये काही डिफरंट कॅरेक्टर होते जी ही जी स्पेसीस आहे ब्रॉकी ही शो करत नव्हती. सो इन दॅट स्टडी द सायंटिस्ट हॅज गिवन दॅट स्पेसीस अ डिफरंट नेम. मग आताचं जे या स्पेसीसचं नाव आहे दॅट इज हेमिडॅक्टस वैराटगिरी. हे वैराटगिरी डॉक्टर वैराटगिरी यांच्या नावावरून या स्पेसीसला नाव देण्यात आलं आहे. सो हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, इवन इन बोर्ड्स और एंट्रान्सेस अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. तिचं आधीचं नाव होतं दॅट इज हेमिडॅक्टस ब्रॉकी, बट आफ्टर स्टडीज त्यांनी ब्रॉकी स्पेसीसचे काहीही कॅरेक्टर्स त्याच्यात प्रेझेंट नव्हते. तर कॅरेक्टर वॉज जे कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केले ते ज्या बेसिसवर होते दॅट इज DNA प्रोफाइलिंग अँड द नंबर ऑफ ग्लँड प्रेझेंट ऑन द लेग्स. जेव्हा ॲनिमल्सची स्टडी करते तेव्हा फ्रॉम DNA टू द ऑर्गन होल स्टडी केली जाते. त्यांच्या बेसिसवर त्यांचे स्पेसीस स्टडी, त्यांचे थेसिस आणि त्यांचे नाव पब्लिश केले जाते. सो जेव्हा त्यांनी एक सर्वे झाल्यानंतर जेव्हा सेकंड सर्वे केला त्यामध्ये जेव्हा या स्पेसीसचं DNA प्रोफाइलिंग अँड नंबर ऑफ ग्लँड्स प्रेझेंट ऑन लेग्स स्टडी करण्यात आला तेव्हा ही जी स्पेसीस आहे ब्रॉकी हिनी काही या स्पेसीसचे काही कॅरेक्टर तिथे शो झाले नाही. दॅट्स वाय सायंटिस्टनी त्याला नवीन नाव मेन्शन केलं, नवीन स्पेसीस म्हणून कन्सिडर केलं. दॅट इज हेमिडॅक्टस वैराटगिरी. वैराटगिरी हे नाव डॉक्टर वैराटगिरी यांच्या नावावर देण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवा. देन ब्रॉकी व्हेरायटी आता सध्या इंडियामध्ये नाही आहे, बिकॉज पहिले आपण लिझार्ड्स जे अंबोली घाटला प्रेझेंट आहे त्यांना ॲज अ ब्रॉकी स्पेसीस म्हणून कन्सिडर केलं होतं. बट आफ्टर स्टडी ती स्पेसीस आयडेंटिफाय झाली नाही. सो इन होल इंडिया नाव देर इज नो ब्रॉकी व्हेरायटी ऑफ लिझार्ड्स. सो दिस इज ऑल अबाउट द करंट सिनॅरिओ ऑफ बायोडायव्हर्सिटी इन इंडिया. इंडियाचं जे काही बायोडायव्हर्सिटीचं कंट्रीब्युशन आहे ते बघितलं, त्यानंतर करंट बायोडायव्हर्सिटीचा सिनॅरिओ काय आहे इंडियामध्ये तो बघितला. सो आज आपण एक टॉपिक पॉईंट घेतला दॅट इज बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ. याआधी आपले 3 पॉईंट कवर झाले आहेत. सो अप टू टिल आपण आपल्या या टॉपिकचे 4 पॉईंट्स कवर केले आहेत. तुम्हाला यामध्ये काही क्विरीज असेल, क्वेश्चन्स असेल किंवा काही करंट डाटा असेल जो तुम्ही शेअर करायचा वाटत असेल तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणि जर या शॉर्ट टॉपिक्सचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. थँक्यू फॉर टुडे.